एकात्म मानववादाचा सिद्धांत मांडणारे भारतीय जनसंघाचे संस्थापक प्रखर राष्ट्रवादी व्यक्तिमत्वाचे अंत्योदयचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त भाजपा सिडको मंडळ एकमध्ये भाजप शहर चिटणीस व प्रभाग क्रमांक 29 नगरसेविका छायाताई देवांग यांच्या संपर्क कार्यालयावर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच अंत्योदय म्हणजे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचला पाहिजे ही विचारधारा सर्वांमध्ये निर्माण करणारे पंडित दीनदयाळ यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी समाजातील सर्वात शेवटच्या व्यक्तीलाही लाभ मिळेल अशा अनेक योजना आपल्या कार्यकाळात आणल्या. त्यापैकीच एक पंतप्रधान जन आरोग्य आयुष्यमान योजना गेल्या अनेक दिवसापासून प्रभागात राबवली. आतापर्यंत 3500 लोकांना या योजनेत सामावून घेण्यात आले. त्यापैकी 50 जणांना आयुष्यमानचे कार्ड वाटप करण्यात आले. तसेच पंतप्रधान आत्मनिर्भर स्वनिधी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. तसेच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहात कोरोना पेशंट्सला फळे व तसेच विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. याप्रमाणे प्रभाग क्रमांक 29 नगरसेविका छायाताई देवांग व त्यांच्या कुटुंबाकडून लॉकडाऊन काळात गरिबांना अन्नधान्य वाटप तसेच मदत जेवणाची योजना तसेच रॅपिड टेस्ट आदी कार्य करण्यात आले. या प्रसंगी नगरसेविका छायाताई देवांग व शहर चिटणीस जगन अण्णा पाटील यांनी यावेळी माहिती दिली. तत्वज्ञ आणि एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती, त्यानिमित्त भारतीय जनता पार्टी सिडको मंडळ एकच्या वतीने आज विविध ठिकाणी सार्वजनिक जयंतीचं आयोजन केलेलं आहे. त्यानिमित्ताने आज उपस्थित शहर सरचिटणीस जगनन्ना पाटील, सिडको मंडल एकचे अध्यक्ष श्रीमती नाना बर्के, महिला मोर्चा अध्यक्ष अर्चनाबाई दिंडोरकर, त्याचबरोबर सर्व मंडळाचे सरचिटणीस रवीजी पाटील, दिलीप देवांग, सर्व महिला मोर्चाच्या भगिनी, मंडळाचे उपाध्यक्ष राहुलजी गणोरे, युवा मोर्चा अध्यक्ष शैलेश साळुंगे, बाळासाहेब भुगे आणि सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी जी प्रखर त्यांच्यामध्ये जो राष्ट्रवाद होता आणि त्यांनी जो एकात्म मानववादाचा सिद्धांत मांडला त्याला अनुसरून आज भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा काम करताना दिसत आहे. आणि जे थोर विचार त्यांनी मांडले देशासाठी, ते आजही पूर्ण देशामध्ये त्यांची विचारधारा ही आजही ज्वलंत अशी तेवत आहे. आज या जयंती दिनानिमित्त गेल्या मागील हप्त्यामध्ये आम्ही नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह सादर केला आणि पूर्ण मंडळामध्ये अनेकविध असे कार्यक्रम त्या माध्यमातून आयोजित झाले. अनेक कार्यकर्त्यांनी या सेवा सप्ताहानिमित्त वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा केल्या आणि आज दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त या सप्ताहामध्ये आपल्या शासकीय योजना ज्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा सर्व कार्यकर्त्यांचा मानस आहे. त्या माध्यमातून आम्ही आयुष्यमान योजना जी पंतप्रधान जनआरोग्य योजना म्हणून म्हटली जाते आणि तिचा लाभ हा सर्वसामान्य माणसाला होणार आहे अशी आरोग्य आयुष्यमान योजना त्याचं कार्ड वाटपाचा कार्यक्रम आम्ही आज या जयंतीनिमित्त करणार आहोत. आणि अनेक जे कार्डधारक आहे त्यांना आज आम्ही इथं आमंत्रित केलेलं आहे आणि मान्यवरांच्या हस्ते त्याचं कार्ड वाटप होणार आहे. संपूर्ण देशभर कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. सेवा सप्ताह म्हणून या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आज नाशिक शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी हा कार्यक्रमाचं आयोजन चालू आहे. दीनदयाळ उपाध्याय यांच्याबद्दल जर सांगायचं ठरलं, त्यांनी त्यांचं आयुष्य आपल्या देशासाठी त्यांनी पूर्णपणे पाया घालवलं.
देशभक्ती कशी असावी याचे उदाहरण म्हणून दीनदयाल उपाध्याय यांच्याकडे अख्खं जग बघतंय. दीनदयालांनी जे प्रेरणा दिलेली आहे आपल्या भारताला त्याचे उदाहरण म्हणून अटलजी असतील, आता आपले पंतप्रधान माननीय मोदीजी असतील, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून या देशाची भक्ती ते करत आहे. ते भक्ती करत असताना आपल्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत आपण देशाची भक्ती कशी केली पाहिजे, देश कसा असावा त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, म्हणून आज दीनदयालांची आठवण आपल्याला या ठिकाणी येते. या आठवणीनिमित्त आपण या ठिकाणी त्यांचा जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. या प्रसंगी भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, शहर सरचिटणीस जगन अण्णा पाटील सरचिटणीस व नगरसेविका छायाताई देवांग, हर्षाताई फिरोदिया, मंडळ अध्यक्ष शिवाजी बरके, सरचिटणीस रवी पाटील, महिला मोर्चा अध्यक्ष अर्चना दिंडोरकर, युवा मोर्चा अध्यक्ष शैलेश साळुंके, उपाध्यक्ष राहुल गणोरे, प्रज्ञावंत आघाडी अध्यक्ष राजपूत सर, दिलीप देवांग, दिव्यांग आघाडी अध्यक्ष बाळासाहेब घुगे, किसान मोर्चा अध्यक्ष उत्तम शिळेदार, जान्हवी बिरारी, छाया परदेशी, सुरेखा लिंगायत, जयश्री धारणकर व इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक.